अंबरनाथ मी सौ असामरी विरा पाटील बिबेवाडी उपासना केंद्र पुणे. माझ्याकडे सांगण्यासाठी खूप अनुभव आहे, पण त्यातला ते कोविड काळ लांब मी इथे सांगते. मी बँक कर्मचारी आणि कॉस्मॉस बँकेत नोकरी करते, त्यामुळे लॉकडाऊन असो सुद्धा माझ्या ऑफिसला जायला लागत होतं. त्यातच मागच्या वर्षी एप्रिलमध्ये मला बँकेतच खूप ताप आला, घरी आले आणि एकदम खाली बसले. 15 दिवसापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आलेली होती, एक डोस पण झालेला होता. खूप भीती वाटत होती. दुसऱ्या दिवशी डॉक्टर शिशिर जोशींकडे जाऊन त्यांना दाखवलं, तर ते म्हणाले की इन्फेक्शन आहे, तर तू आरटीपीसीआर परत कर. ती पॉझिटिव्ह आली, त्यामुळे खूप भीती वाटली आणि त्याच ह्याच्यात घरी आले. खूप ताप येत होता. स्मिता वेदांना फोन केला, त्यांनी खूप मला भीव दिला. त्यातच 2 दिवसांनी माझे मिस्टरांची मुलगा पण पॉझिटिव्ह आले. आम्हाला तर काही सुचत नव्हतं, पण रामारामाचा गजर आणखी हनुमान कवच असं आम्ही सगळं सारखं लावून ठेवत होतो आणि हे करत होतो. ताप 4 दिवस झाले अजिबात उतरला नाही, तरी सुद्धा आमची सगळ्यांची ऑक्सिजन लेवल एकदम चांगली होती. त्यावेळेस परिस्थिती खूप बिकट होती, लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते, पण आम्हाला काही वेळ आली नाही आणि ते आमच्यासाठी खूप म्हणजे त्यांनी मनोबल आमचं खूप वाढलं. म्हणजे असं की आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं नाही. घरच्यांनी पण नागरी जाऊन पुतण्या यांनी आमची जेवणा नाश्त्याची सोय केली. बाकीचे लोक पण सारखे फोनवर वगैरे दीर देत होते. आणि 4-5 दिवसांनी नंतर माझा ताप उतरल्यानंतर घरच्यांना हायस वाटलं, म्हणजे त्या ह्याच्यात आम्ही शिखरून बाहेर पडलो. ही मोठी आपण हे झालं की वेळेवर चांगले आम्हाला डॉक्टर भेटले, डॉक्टरांनी त्यांचे असिस्टंट घरी पाठवून आम्हाला ट्रीटमेंट दिली. त्यांना तशी सगळ्यांना बुद्धी झाली बाकीच्या लोकांना मदत करण्याची, ती बापूंचीच कृपा आहे. श्रीराम.